ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. खेरणे MIDC मधील 3 कंपन्या मंगळवारी सकाळी जळून खाक झाल्या. यातील एका कंपनीत शॉर्ट सर्किट झाल्याने कापूरच्या पावडरवर ठिणगी उडाली व भडका झाला. या भीषण आगीने आजूबाजूच्या 2 कंपन्यांनी पेट घेतला. तिन्ही कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने चौथ्या कंपनीला झळ बसली नाही. सकाळी 10:00 सुमारास खेरणे MIDC मधील 9 भारत इंडस्ट्रीज या कंपनीत अचानक आग लागली. या कंपनीत कापूर डांबर गोळ्या बनवण्याचे काम सुरू असताना मशीनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. कामगारांनी आग शमवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही क्षणात कापरच्या पावडरीने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचा भडका पाहून कामगारांनी कंपनीबाहेर पळ काढला. तोपर्यंत कापूर साठा व केमिकलने पेट घेतल्याने शेजारच्या गोयंका व जस्मिन या 2 कंपन्यांमध्ये आग पसरली. आग पसरल्याची माहिती मिळताच MIDC, पालिका, ONGC चे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. आगीमध्ये होणारे छोटे मोठे स्फोट व आगीच्या भडक्यामुळे इतरही कंपन्यांना धोका निर्माण झाला होता. खबरदारी म्हणून पोलिसांनी कामगारांच्या मदतीने लगतच्या कंपन्यांमधील ज्वलनशील पदार्थ गॅस सिलेंडर बाहेर काढले. मात्र कापूर व डांबर गोळ्यांचा साठा तसेच गोयंका गोडाऊनमधील साहित्य उशिरापर्यंत जळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आग शमवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. कंपनीतून बाहेर येणाऱ्या त्या पाण्यासोबत कापूर आणि केमिकल देखील वाहू लागले. या रसायन मिश्रित पाण्यानेही पेट घेतला. हे पाणी लगतच्या गोयंका व जस्मिन आर्ट या 2 कंपन्यांमध्ये वाहत गेल्याने तिथेही आग लागली. शिवाय रस्त्यालगतचे महावितरणचे विद्युत ट्रान्सफॉर्मर देखील जळाले. अखेर अग्निशामक दलाने फोमचा वापर करून रस्त्यावरून वाहणारे आगीचे लोट नियंत्रणात आणले. आग शमवण्याचे काम सुरू असताना अग्निशामक दलाच्या जवानांच्या थेट तोंडावर आगीच्या झळा बसत होत्या. अचानक आगीचा भडका उडत असल्याने त्यांच्याही जीवितला धोका निर्माण झाला होता. त्यामध्ये काहींच्या डोळ्यांना तसेच चेहऱ्यावर किरकोळ दुखापती झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी 7 हून अधिक बंब व 20 हून अधिक टँकर बचाव कार्यात गुंतले होते. बचाव कार्य सुरू असताना पहिल्या तासातच पाण्याचा तुटवडा भासून त्यात खंड पडला. अखेर परिसरातल्या कंपन्यांमधून पाणी घेऊन पुन्हा आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात झाली. त्यातले टाकीतले पाणी थेट बंबात सोडता येत नसल्याने अग्निशामक जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून आता कुलिंगचं काम सुरू आहे. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर नवी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील अग्निशामक दलाच्या सहकार्याने ही आग विझवण्यात आली आहे. तर काय सांगाल, आग काल किती वाजता झाली आणि आजून किती वाजेपर्यंत आणि आज तुमच्या किती गाड्या आजपर्यंत जखमी वगैरे नाही? 6 गाड्या इथे घटनास्थळी दाखल आहेत. काल सकाळी आग लागलेली आहे. जसा 10:30 वाजता सर रबारे अग्निशमन केंद्राला कॉल मिळाला, तात्काळ घटनास्थळी दाखल झालो आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. काल रात्री संध्याकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवलं. रात्रीपासून कुलिंगचं काम चालू आहे. या आगीमध्ये 3 कंपन्या जळून गेलेल्या आहेत. तिन्ही कंपन्या आहेत. एक नॅप्त बनवणारी कंपनी आहे जिचं नाव आहे क्लीन केम लॅबोरेटरीज आहे. एक जास्मिन प्रिंटर्स आहे. प्लॉट नंबर 737123 अशा लगातार लागून कंपनी आहेत. 9 भारत इंडस्ट्रीज आहे. एक प्रिंटर कंपनीची आहे जी प्रिंटिंग करते, फार्मास्युटिकलला लागणारं मटेरियल बनवते कंपनी. 2 नंबरची आहे जी ती ग्रोसरी कंपनी आहे. एक R&D आहे वर त्यांच्याकडे लॅब आहे. आणि तिसरी जे ते डांबर गोळी बनवते, डांबर गोळी ज्याला नाफ्ता द्यायला लागतो ते कंपनी बनवतं. त्यांचं सॉलिड मटेरियल जे होतं ते मेल्ट झाल्यानंतर आग लागल्यानंतर ते वाहत येऊन ह्या कंपनीच्या बेसमेंटमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या कंपनीनं आग पकडलेली आहे. रात्रभर आगीचं कुलिंग चालू आहे. कालपासून किती गाड्या अजूनपर्यंत? काल पूर्ण MIDC च्या गाड्या आणि नवी मुंबई सिडको कारगर वगैरे ONGC च्या संपूर्ण गाड्या घटनास्थळी लागल्या. अंबरनाथ तळोज्यावरून गाड्या आलेल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. रात्रीपासून कुलिंगचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये कोणी जखमी वगैरे आहे? जखमी वगैरे कोणी नाहीये. अजून सुद्धा बेसमेंट डबल बेसमेंट असल्यामुळं अजून तिथे आग विझवण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये फायर एनर्जी वगैरे चेक केले का? ते आता नंतरचा प्रश्न आहे. सध्या आता आम्हाला जे आहे कुलिंग ते करणं महत्वाचं आहे. ते आगीचं झाल्यानंतर सदरच्या गोष्टी बघितल्या जातील कोणाकडे काय आहे. परंतु थोडं एन्क्रोचमेंट असल्यामुळे थोडं आग विझवायला आम्हाला जरा अडचण जात होती काल खूप प्रमाणात. आता हे कुलिंगचं काम चालू आहे. अंडरग्राऊंडला जे आग लागलेलं ते कुलिंग करतोय आम्ही.
रात्रभर जास्तीत जास्त गाड्यांचा वापर करून पाणी मारण्याचा प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण बेसमेंट मध्ये असल्यामुळे हीट जास्त प्रमाणात असल्या बेसमेंट मध्ये उतरता येत नाही, डबल बेसमेंट आहेत. त्यामुळे आम्ही आज सुद्धा पुन्हा सकाळी रात्रभर कुलिंग केलेलंच आहे. हे प्रिंटर कंपनीचं पूर्ण ओके काम झालेलं आहे. फक्त आता जी ग्रोसरी कंपनी आहे, जी आहे जॅस्मिन आहे, तिचं आम्ही हे तिचं काम करतो, कुलिंगचं काम करतो. ते डबल बेसमेंट आहे, त्याला दुसरा एक्सेसच नाही उतरण्यासाठी. त्याच्यामुळं आता आम्ही मागच्या साईडनं एक डोअर ओपन करून तिथून एंट्री करण्याचा प्रयत्न करत आहोत. आगीवर आता पूर्ण काबू आहे, पण ते कुलिंगचं काम करावं लागतं जास्त प्रमाणात.